अनुभव 10 वर्षापासून विक्रम बोलूया पंचला अतिशय असा मोठा अनुभव निसटणे संकुल हा रेडार शांत असा चाललेला हा खेळ सात्यांच्या डिफेन्स मध्ये म्हणजे दोनच लांब डावा करतात 1.5 पद्या सटाला संघाला एक टांची बढती त्या सटाला संघाकडे आणि मला वाटतं हा दिलवरचा रेडार अतिशय असा शांत अतिशय अशी हेअरस्टाईल म्हणजे सुंदर आणि खूप असा खोल जाण्याचं देतात लेफ्ट रेडर 3 नंबर जर्सी मध्ये अतुल डिफेंडर हा 2 नंबर जर्सी घातला रेडर एमटे 6 खेळांचा डिफेन्स या ठिकाणी परिषदा या ठिकाणी बोनस लागवला अतिशय असा उंच पुरा रेडर जवळजवळ 7 फुटाची उंची असली हा रेडर हँड टच करण्याचा दावा दावा करतो परंतु पंचांचा निर्णय याचा बाकी मला वाटतं हा 9 नंबर जर्सी मध्ये अतिशय असा उंच पुरा रेडर दावा करतो पण पंचांच्या निर्णयाच्या बाकीने हा 1.5 सटाना संघाला अशी अशा प्रकारे 2 पॉइंटची बढत मिळते सटाना संघाकडे 2 पॉइंटची पिछाडक्या क्लिअर संघाकडून हा रेडर 7 नंबर वरशी घातलेला लेफ्ट रेडर शिपाचा चक्कू चक्कू सुंदर अशी रेडी परंतु असपन परत 1.5 सटाना संघाकडे 3 पॉइंटची लीड त्या सटाना संघाकडे 9 नंबर जर्सी मध्ये हा रेडर ब्लॅक जर्सी मध्ये दोन आमलदार यशवंतराव यांच्या आशीर्वाद घेऊन आलेला हा सटानाचा संघ 5-4 खेळांचा डिफेन्स म्हणजे बोनस लागू राहणार नाही टच पॉइंट घ्यावा लागेल आणि एमटी घ्यावा लागेल हा एमटी गेलेला रेडर अतिशय असा शानदार ज्ञानदार ज्ञानदार चाललेला हा रेडर आणि ह्या ठिकाणी जो सुखरोड मारेल त्याला आमचे जयपाल गांगुली यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक दावा करतो एंटर करण्याचा परंतु पंचांच्या निर्णयाच्या बाकी 1.5 पातो खुलवार संघाला अशा प्रकारे खाता खोललेला आहे 4 पॉइंटच्या डिफेन्स मध्ये हा उंच पुरा रेडर गुरु आणि हा दावा करतो परत एंटर घेऊन गेलेला पॉइंट परत 1 पॉइंट बनवलं त्या भुवार संघाने याच्यानंतरचा सामना अर्जुन सागर गोवाट वर्सेस बिरसा वादर वज्रीपाडा अर्जुन सागर गोवाट वर्सेस बिरसा वादर वज्रीपाडा या संघांनी तयार करून राहायचंय मी हा खूप खोल गेलेला रेडर आणि मला वाटतं एमटी गेलेला हा रेडर 4 खेळांच्या डिफेन्स मध्ये म्हणजे बोनस लागू नाही राहणार एंटस घ्यावा लागेल खूप असा खोल जातो तो रेडर विरुद्ध पॉइंट मला वाटतं या ठिकाणी सटाना संघ आघाडीवर आणि भुवार संघ पिच्चरवर दावा करतो तो आणि मला वाटतं 1 पॉइंट घेऊन जातो प्रत्येक रेड मध्ये पॉइंट घेऊन जातो हा रेडार अतिशयाचा उंच पुरा रेडार 3 नंबर जर्सी मध्ये सटाना संघ करून डिफेंडर अतुल अतिशय असा उत्कृष्ट डिफेंडर हा 2 नंबर जर्सी मध्ये जिनो आणि हा हँड टच मारण्याचा प्रयत्न कापूस या ठिकाणी तरुण भरपूर दर्शकांनी उत्साहिताने या ठिकाणी अंत केलेला हा रेडर या ठिकाणी सुपर टॅकल लागू पकडला देहासाठी 2 पॉइंट भेटतील आणि हा टच करण्याचा प्रयत्न परंतु मला वाटतं ह्या ठिकाणी टच सुद्धा केलेला आहे आणि हा 1 पॉइंट साईज जातात त्या सटाना संघाला आमचे स्कोर मास्टर सुनील चौरे सांगतील कोणाची किती पॉइंटची लीड आणि किती पॉइंटची पिछाडी 5 पॉइंटची लीड त्या सटाना संघाकडे अजून तरी भुलवाडा हा संघ 5 पॉइंटची लीड करून पुढे जाऊ शकतो अशी उम्मीद करतो मी आणि सुंदर अशी रेडिंग रेडर आउट 1.5 आणि ह्या ठिकाणी ऑल आउट 1+2 पॉइंट आणि 3 पॉइंट चाळीस जातात त्या सटाना संघाला ह्या ठिकाणी ऑल आउट चरका 2 पॉइंट बनला 7 नंबर जर्सी मध्ये हा रेडर भुलवार संघाकडून या ठिकाणी भुलवार या संघाला खूपच परिश्रम करावा लागेल खूपच हार्ड वर्किंग करावं लागेल आणि हा एमटी केलेला रेडर
एक नंबर केस मध्ये हा सतानाचा रेडर बघूया सहा खेळांच्या डिफेन्स मध्ये हा एंट गेलेला रेडर बघूया आपसे मागच्या रेड मध्ये परंतु डिफेन्स मध्ये हा रेडर बोलत घेतला तरी पॉइंट भेटेल मारण्याचा प्रयत्न त्यांच्या मुरण्याच्या बाकी
यहाँ पर मौजूद नहीं थी, उसी के कारण महारगर को महारगर टीम को बात कर दिया था और आर्यन सागर को आगे का रास्ता दिखाया था। फिलहाल यहाँ पर वन टच सटाना वैभव, फिर से एक बार सूरज सात की जर्सी में वैभव, ओके संदेश आलेला आहे। मारदर संघ शक्यतोवर आयोजक कमिटीने जर विचार केला त्यांची एंट्रीची जमा होती तर शक्यतोवर त्यांना सेकंड राऊंडला चालना भेटू शकते असं मला 70-80% गॅरंटी आहे। फिलहाल यहां पर मोहसिन भाई, मोहसिन भाई ने एक बड़ी अपॉइंटमेंट और अपने टीम के लिए और उसके जवाब में लक्की डबल दोने और लक्की को यहां पर कॉर्नर पकड़ना चाहता था लेकिन कॉर्नर भी काफी सावधानी से अपना काम करते हुए और यह देखना होगा विकी अपने टीम के लिए शायद एमटी जाना पसंद करते हुए विकी और अगली रेड करेंगे यहां पर काफी तगड़े राइडर संजू सटाना टीम के लिए और यहां पर पकड़ने की कोशिश फिर से एक बार चुनाव दो नंबर की जर्सी में दोनों यहां पर रेड करेंगे और दोनों टीमों का जो खेल है यहां पर हमारे यूट्यूब चैनल में यहां पर कैचअप किया जा रहा है। टीएसकेपी कबड्डी चैनल में सभी का यहां पर खेल कैचअप किया जा रहा है और उसके साथ साथ डीडी मैडम की कमेंट्री भी उसमें ऐड हो रही है और यहां पर जर्सी नंबर 5 एक बढ़िया अपॉइंटमेंट हो रहा है टीम सटाना के लिए। दिनू सबसे ज्यादा रेड करने वाले दिनू जो ऑलराउंडर में से एक माना जाया करता है भुलवार मांगी तुंगी के लिए और यहां पर दिनू यस इन्होंने फिर से एक बार बढ़िया चतुराई के साथ पॉइंट डरा है अपने टीम के लिए। फिलहाल यहां पर काफी तगड़े राइडर एक बार फिर से आए हैं चार के पार पेशन पगारे जी नाम बढ़िया है तबके भी बढ़िया लेकिन ये वीडियो में